ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात राहिला कॉटनचा कपडा. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान. उत्तर प्रदेशात प्रसूतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेच्या पोटात कॉटनचा कपडा राहिला. हा कपडा उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढला आणि या महिलेला जीवनदान दिले. नाजरीन खान वय वर्ष 25 या गर्भवती महिलेची ऑक्टोबर 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील फतेहपूर मध्ये प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या तिच्या बाळाचा मृत्यू झाला. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कॉटनचा कपडा हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटातच राहिला. त्यामुळे गर्भाशयाभोवती पस निर्माण होऊन नाजरीनला असंख्य वेदना होत होत्या. काही दिवसांपूर्वी नाजरीन उल्हासनगरच्या तिच्या नातेवाईकांकडे आली असता तिला जीवघेणा वेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी नाजरीनला 18 एप्रिल रोजी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिच्या पोटाचे सीटी स्कॅन केले असता गर्भाशयात कपड्यासारखा काहीतरी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 19 एप्रिलला तातडीने तिचे ऑपरेशन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने तब्बल 3 तास ऑपरेशन करत नाजरीनच्या गर्भाशयातील कपडा काढला. या ऑपरेशन नंतर नाजरीनची प्रकृती उत्तम आहे. सरकारी रुग्णालय म्हटलं की तिथे उपचार नीट होत नाही, चांगले डॉक्टर नसतात, कुणी लक्ष देत नाही असे समज लोकांच्या मनात आहे. मात्र नाजरीनच्या बाबतीत उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाने दाखवलेली तत्परता आणि तिचा वाचवलेला जीव यानंतर हे गैरसमज मोडीत निघाले आहेत. पहिल्यांदा मी आमची टीम सांगतो. मी डॉक्टर नंद सावंत, कासम, नम्रता मॅडम अँड तहसील अँड डॉक्टर दोडे इज लेफ्ट असिस्टंट सिव्हिल सर्जन. ही आमची 5 जणांची टीम होती. त्यावेळी ऑपरेट करताना एक पेशंट नसरीन नावाचे पेशंट, शी वॉज ऑपरेटेड 7 मंथ्स बॅक, 7 महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये ऑपरेट केलेली होती. सिझेरियन सेक्शन सम हाऊ ॲक्सिडेंटली द बच्चू वॉज लॉस्ट अँड सिझेरियन सेक्शन केलं. सिझेरियन सेक्शन केल्यानंतर तिची तब्येत काय बरी वाटली नाही. परत त्यांनी तिथे ओपन केलं 4-8 दिवसानंतर, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही आहे. आणि त्यानंतर पेशंटला डिस्चार्ज देण्यात आला. 15 दिवसानंतर डिस्चार्ज देऊन पेशंट घरी गेली. घरी गेल्यानंतर तिचं पोट फुगायला लागलं, पोटात दुखायला लागलं. त्यानंतर पेशंट इतर ठिकाणी दाखवण्यात आली गेली. त्यानंतर पेशंट उल्हासनगरला लँड झाली 1 महिन्यापूर्वी. त्यानंतर 14-10 दिवसापूर्वी पेशंट हॉस्पिटलला एकदा दाखवून गेली. दाखवून गेल्यानंतर तिचा डिस्चार्ज यायला होता. जिथे सिझेरियन सेक्शनचा स्कार असतो त्या वुंडमधून थोडा थोडा पस येत होता. मग नम्रता आणि तेसीन आणि कासम या दोघांनी ठिकाणी मिळून तिचं ड्रेसिंग केलं. ड्रेसिंग केल्यानंतर जवळजवळ 1.5 लिटर पस निघाला. पस निघाल्यानंतरसुद्धा तिचा सिटी स्कॅन, सोनोग्राफी सगळं करण्यात आली. सोनोग्राफीमध्ये एवढं काही पॉझिटिव्ह फाइंडिंग निघाले नाहीत, पण सिटी स्कॅनमध्ये आतमध्ये एक गाठ असून त्या गाठ कशाची आहे काही एक्झॅक्टली सिटी स्कॅनमध्ये सांगता आलं नाही, पण मोठी गाठ आहे. जवळजवळ 8-6 इंचाची गाठ, मोठी गाठ दिसते आणि ती गर्भाशयाला लागून आहे असं सांगण्यात आलं सिटी स्कॅन. आणि त्या सिटी स्कॅनच्या आधारे आम्ही शेवटी डिसाईड केलं गेलं की आम्ही हिचं ऑपरेशन करूया. मग सिव्हिल सर्जनची परमिशन घेतली. असिस्टंट सिव्हिल सर्जन डॉक्टर दोडे, शशिकांत दोडे, ही इज अ सर्जन बाय प्रोफेशन, त्यांना बोलवण्यात आलं. अनस्थेटिस्टला आणि टोटल आम्ही 6 जणांनी ऑपरेशन सुरू केलं. आणि ओपन केल्यानंतर आतमध्ये पोटामध्ये सगळं पूर्ण पोटातले सगळे आंतडी आणि जे ओमेंटम म्हणून जे असतं सगळं पूर्ण प्लास्टर झालेलं होतं, चिकटलेलं होतं. तर हळूहळू आम्ही सगळं सेपरेट करत जाऊन अडिजिव लायसिस ज्याला म्हणतात ते केल्यानंतरसुद्धा आतमध्ये एक्झॅक्टली काय आहे हे कळत नव्हतं. पण नंतर हळूहळू आम्ही थोडंसं सोडवत गेल्यानंतर गर्भाशयाच्या पुढच्या भागामधून एकदम पस आला. जवळजवळ बऱ्यापैकी पस निघाला. त्या पस निघाल्यानंतर हळूच ओपन केल्यानंतर त्याच्यातून जवळजवळ 2 फूट बाय 2 फुटाचा मॉप निघाला. आणि तो 2 फुटाचा मॉप निघून सगळं क्लीन केलं गेलं. सगळं क्लीन झाल्यानंतर गर्भाशय सेपरेट झालं, इंटेस्टिन सेपरेट झाल्या. नंतर तिला वॉश दिला गेला आणि त्यानंतर अनस्थेटिस्टने सांगितले पेशंटची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे, सेटल आहे. मग पोट बंद करण्यात आलं गेलं आणि पेशंटला वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीने तिचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स सेटल करून तिला वॉर्डमध्ये पाठवण्यात आले. प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, उल्हासनगर. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.